आज आपण फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये एकदम सोप्या पद्धतीने लाडू कसे बनवायचे हे बघणार आहेत। आणि हे लाडू खायला खूप जास्त टेस्टी लागतात, पौष्टिकसुद्धा तेवढेच आहेत। आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लाडू बनवण्यासाठी इथं मी 1 कप बदाम घेतलेले आहेत आणि लगेच हे बदामात आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मध्यम गॅसवर फक्त 2 ते 3 मिनटं बदाम भाजून घ्यायचे, जास्त काळे करायचे नाही। चांगले गरम झाले की लगेच काढून घ्यायचे, 2.5 ते 3 मिनटं लागतं फक्त। तर हे पाय इथं मी मस्त बदाम भाजून घेतलेले आहेत, तर लगेच काढून घेऊया। आणि हे पा मी एका ताटामध्ये बदाम काढून घेतलेले आहेत, तर लगेच आपण आता 1 कप शेंगदाणे घेणार आहेत। आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवर मस्त भाजून घ्यायचे आहेत, जास्त काळे करायचे नाही। मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे मस्त भाजल्या जातात आणि जळतसुद्धा नाहीत। एकसारखं हलवीत राहायचं, त्यामुळे सगळे सारखे शेंगदाणे भाजतात। आणि हे पा मी 2 ते 3 मिनटं मस्त शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, तर लगेच काढून घेऊया। आणि आता लगेच आपण मखाणे भाजून घेणार आहे। तर इथं मी 2.5 कप मखाणे घेतलेले आहेत। मखाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, 3 कप घेतले तरीही चालतं किंवा तुम्ही 2.5 कप घातले तरीही चालेल। आणि मखाणेसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर हे पा मी 2-3 मिनटं छान मखाणे भाजून घेतलेले आहेत आणि मस्त क्रिस्पी झालेले आहेत, तर लगेच काढून घेऊया। आणि आता मी इथं 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेले, गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि एकसारखं ह्याला हलवीत राहायचं, नाहीतर खोबरं लगेच लाल होतं, खोबरं पटकन लाल होतं, त्यामुळे त्याला बिलकुल सोडायचं नाही, एकसारखं हलवीत राहायचं। आणि फक्त 1 ते 1.5 मिनटामध्ये खोबरं छान भाजतं। तर हे पा खोबऱ्याचं फक्त 1 मिनटामध्ये छान कलर बदललेला आहे, जास्त कलर बदलायचा नाही, हलकासा कलर बदललं की काढून घ्यायचं आहे। तर खोबरं छान भाजलेलं आहे, ते लगेच काढून घेऊया। आणि इथं मी सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे मस्त, तर आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला छान हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर सगळं साहित्य मी थंड करून घेतलेलं आहे, तर लगेच मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला बारीक करून घेणार आहेत। बदाम आणि शेंगदाणे एकदम घालायचे, ते पा मी बदाम आणि शेंगदाणे एकदम घातलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि आता छान बारीक करून सुद्धा घेतलेले आहेत, एकदम जास्त सुरुवातीलाच बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं। आणि लगेच हे आपण ताटामध्ये काढून घेऊया, थोडंसं मोठंच ताट घ्यायचं म्हणजे सगळं साहित्य एकदम आपल्याला एकाच ताटामध्ये काढून घेता येतं। आणि आता लगेच मखाणेसुद्धा बारीक करून घेणार आहेत। तर हे पा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मखाणे घातलेले आहेत आणि मखाणेसुद्धा मस्त बारीक करून घ्यायचे। आणि हे पा मी मखाणेसुद्धा मस्त बारीक करून घेतलेले आहेत आणि मस्त पावडर झाली आहे त्याची। तर लगेच आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊया। आणि हे पा मी त्याच ताटामध्ये मखाणे बारीक करून घेतलेले सुद्धा काढून घेतलेले आहेत। आणि लगेच आता त्याच्यामध्ये भाजून ठेवलेलं खोबरं घालायचं आणि लगेच थोडंसं अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। हे लाडू बनवायला एकदम सोपे येतं आणि खाण्यासाठी खूप जास्त हेल्दी येतं, लहान मुलांसाठी सुद्धा आणि मोठ्यांसाठी सुद्धा। ते पा मी थोडंसं मिक्स करून घेतलं आणि लगेच आता त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे। तर 1.5 कप मी गूळ घेतलेलं आहे बारीक कापून, गूळ घातलं की परत एक वेळा अजून एकसारखं करून घ्यायचं। हे लाडू बनवायला एकदम सोपे येतं, नाही पाक बनवायची झंझट, नाही बिघडण्याची भीती। तुम्ही कधीच बनवलेले नसले तरी आरामात तुम्ही हे लाडू बनवू शकता आणि खाण्यासाठीसुद्धा खूप जास्त पौष्टिक लाडू इथं हे। आणि तुम्हाला जर कंबरदुखीचा त्रास असेल तर अवश्य तुम्ही एक वेळा लाडू हे बनवून खा, बघा 100% तुमच्या कमरेला फरक पडणार।
आणि हे पा आम्ही सगळं मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे। अजून आपल्याला एक वेळा हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेले फक्त एक चमचा तूप घातलेले आणि ते सुद्धा तुम्हाला नसलं घालायचं नाही घातलं काही हरकत नाही तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नका घालू। तूप घातल्यामुळे छान स्वादिष्ट लागतात लाडू त्यामुळे मी एक चम्मच तूप घातलेले आणि तूप घालून मिक्सरला परत थोडंसं फिरवून घेतलं आणि हे पा एकदम मस्त झालेलं आहे। तर लगेच आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि राहिलेलं सुद्धा अशाच पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर हे पा इथं मी सगळं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता थोड्याशा त्याच्यामध्ये गाठी झालेल्या त्या हाताने मस्त फोडून घ्यायच्या। तर इथं मी सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत। तर लगेच आपण आता लाडू वळायला घेऊया। तर लाडू तुम्हाला लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वळून घ्या। मी थोडेसे मध्यम साईजचेच लाडू वळून घेणार आहे आणि हे पा पाक न बनवतासुद्धा किती छान लाडू वळल्या गेला आहे अगदी मस्त लाडू आपला तयार झालेला आहे। अजून एक लाडू तुम्हाला मी वळून दाखवते खूप मस्त लाडू वळता येते त्यामुळेच आपण गूळ घालून परत एक वेळा मिक्सरला छान फिरवून घ्यायचं म्हणजे मग त्यामुळे लाडू वळायला सोपं जातं। आणि हे पा मी दुसरा लाडूसुद्धा बनवून घेतलेला आहे आणि खरंच खूप मस्त झालेलं येतं। तर सगळे लाडू अशा पद्धतीनेच बनवून घ्यायचे आणि इथं मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि खरंच खूप मस्त झालेले आहेत। तोंडात टाकताच विरघळते एवढे मस्त लाडू झालेले आहेत। एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते किती भारी लाडू झालेले आहेत। तर अशा पद्धतीने एक वेळा लाडू नक्की बनवून बघा कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका। लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।